जेव्हा मी वकील झाली, वकील झाल्यानंतर कोर्टामध्ये जायचं कसं, तर मी लोक मला कशा ऍक्सेप्ट करतील आणि त्यानंतर लोकांचा दृष्टिकोन काय राहील, तरी मी हिंमत न हरता कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणं चालू केलं. 80% लोक चांगले आहेत तिथे, तरी पण 20% असे आहे की आजही मला तिथे बसण्याकरिता सुद्धा प्रॉब्लेम झाला. तिथे काही लेडीज ऍडव्होकेटने असं म्हटलं की तू इथे कोर्टामध्ये काय करते, ट्रेनवर जाऊन भीक माग. तर ही एक वकील लोकांची मानसिकता आहे, तर ती दूर करायला फार वेळ लागेल माझ्यामध्ये. पण तुमच्या पोटी तृतीयपंथी जन्माला आला तर तुम्ही किन्नराच्या हवाले करता त्यांच्या ग्रुपमध्ये, असं कुठल्या ग्रंथामध्ये लिहून आहे काय? नाही ना. मग आम्हाला पण तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि आम्ही पण एक जीव आहोत, आम्हाला तुमच्यासारख्या इमोशन्स आहे, आमचं पण रक्त लाल आहे, तुमचं पण रक्त लाल आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये थर्ड जेंडरच्या संदर्भात कायदे झाले पण त्याची अंमलबजावणी अजून देखील होताना दिसत नाहीये. आपल्यासोबत ऍडव्होकेट शिवानी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण अनेक महत्वाचे विषय आहेत की या सगळ्या याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधला जातोय, मार्ग निघाला आहे पण त्या मार्गावर चालण्यासाठी अजूनही सरकार त्यांना चालू देत नाही, अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. शिवाजी, सर्वात महत्वाचं म्हणजे रिझर्वेशनचा प्रश्न जो आहे. सरकारने सांगितलं की आम्ही काही जागा थर्ड जेंडरसाठी रिझर्व ठेवतो पण अजूनही भरती होताना दिसत नाही. ऍक्च्युली त्यामध्ये असं आलंय, थर्ड जेंडरचा कॉलम आलेला आहे आणि त्या कॉलम मध्ये जे थर्ड जेंडर असतात त्यांची ट्रान्स वुमेन आणि ट्रान्समेन अशा दोन कॅटेगरी असतात. तर ट्रान्स वुमेन जे आहे त्यांचं कॉम्पिटिशन लेडीज सोबत आहे आणि ट्रान्समेनचं जेंट्स सोबत आहे. म्हणजे इनडायरेक्टली आणि डायरेक्टली आम्हाला कॉम्पिटिशन स्त्री आणि पुरुषांसोबत करावी लागत आहे. दुसरा मुद्दा जर बोलायचा झाला की लेडीजला जे 50% कन्सेशन दिला आहे प्रवास भाड्यामध्ये, तर ते आम्हाला ट्रान्सजेंडरला का भरणं आहे की वी आर सपोज टू बी अवर सेल्फ एज अ लेडीज, वी लुक लाईक अ लेडीज, अवर बिहेवियर लाईक अ लेडीज, पण आम्हाला का भरणं आहे? तर याबद्दलही म्हणणं होतं. एक सर्वात महत्वाचा विषय आहे की अनेक जण शिक्षणामधून आता पुढे येताना दिसत आहे. अनेक जण पोलीस झाले आहेत, काही शिक्षक झाले आहेत, काही नर्स झालेले आहेत. तुम्ही विदर्भातून, मला वाटतं महाराष्ट्रातून पहिला वकील असाल, साधारणतः काय संकट जी आहेत की या संकटांचा सामना जो आहे तुम्हाला या ठिकाणी करावा लागतो? बघा, बरेचसे संकट आहेत. जसं आता आम्ही कोर्टामध्ये जाते, आता तिथे खरं म्हणजे आपण शिक्षणापासून सुरुवात करूया. जेव्हा मी पहिल्यांदा निर्णय घेतला की बाबा मला शिकायचं आहे किंवा मला लॉला ऍडमिशन घ्यायची, तेव्हा काय समस्या आहेत की त्याला फेस करावा लागतो? बघा, तिथे जेव्हा ऍडमिशन घेतली तर जेंडर बद्दल की कुठल्या कॉलम मध्ये टाकायचं, बरोबर, त्यानंतर आम्हाला पर्याय नसतो स्त्री किंवा पुरुषाच्या जेंडर मधून एज्युकेशन करावं लागत होतं. आणि जेव्हा मी वकील झाल्यानंतर कोर्टामध्ये जायचं कसं, तर मी लोक मला कशा ऍक्सेप्ट करतील आणि त्यानंतर लोकांचा दृष्टिकोन काय राहील, तरी मी हिंमत न हरता कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणं चालू केलं. 80% लोक चांगले आहेत तिथे, तरी पण 20% असे आहे की आजही मला तिथे बसण्याकरिता सुद्धा प्रॉब्लेम झाला. तिथे काही लेडीज ऍडव्होकेटने असं म्हटलं की तू इथे कोर्टामध्ये काय करते, ट्रेनवर जाऊन भीक माग. तर ही एक वकील लोकांची मानसिकता आहे, तर ती दूर करायला फार वेळ लागेल माझ्या मते. साधारणतः अशा पद्धतीनं काही जे तरुण आहेत किंवा तुमच्या क्षेत्रामधले नवीन आहेत की होतकरू त्यांना शिकायचं आहे, त्यांना कशा प्रकारे तुम्ही मूव्हिंग किंवा ग्रोईंग करतायत का सध्या, की बाबा तुम्हाला समस्या जरी आल्या तरी तुम्ही घाबरून जाऊ नका पण संघर्ष करा? येस, बघा, माझी आधार नावाची संस्था आहे, तर त्या थ्रू मी सोशल वर्क करते. तर माझा मेनस्ट्रीम आणि मोटो हाच असतो की यांना एज्युकेशनच्या प्रवाहात आणावं. आणि आता आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी एक जो निर्णय दिला आहे की विद्यापीठामध्ये असणारं शिक्षण त्यांना मोफत राहील ट्रान्सजेंडर लोकांना, सो दॅट इज सो मच अप्रिशिएबल. पण शिक्षण घेतल्यानंतर काय? शिक्षण तर आम्ही घेऊया, शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला जॉब हवा आहे. तर आम्हाला जॉब्स मध्ये पण येऊन जाऊन जॉबवरच येणार ती गोष्ट आहे, जॉब मध्ये पण आम्हाला आरक्षण हवं. पण याच्यासाठी काही चर्चा झाली आहे सरकारबरोबर की पूर्ण महाराष्ट्रातली संघटना असेल की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन सरकारबरोबर की बाबा तुम्ही आम्हाला रिझर्वेशन ठेवलंय पण अजून नोकऱ्यांमध्ये तशी संधी मिळताना दिसत नाही? नाही, यामध्ये असं काही झालेलं नाही. साधारणतः एक महत्वाचा विषय तुम्ही आता बोललेत की काही ठिकाणी फॅसिलिटी ना महिला म्हणून मिळत ना पुरुष म्हणून मिळत, तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठी अडचण येते? बघा, मी ऑलरेडी सांगितलं की 50% जे कन्सेशन आहे आम्हाला प्रवास भाड्यात. आता मी बसमध्ये बऱ्याचदा जाते, लेडीज समजतात मला, येतात की अर्धी तिकीट घेऊन घेत, त्यांना नंतर माहिती पडते की ट्रान्सजेंडर आहे. तर आम्हाला 50% कन्सेशन मध्ये तिथे प्रॉब्लेम येतो. आणि त्यानंतर जेव्हा एखाद्या लेडीजची छेडखानी जर कुठला गुंड करत असेल तर त्यावर 354 दाखल केली जाते. पण आमची जर छेडछाणी कुणी केली तर आमच्यासाठी 354 चं प्रावधान नाही आहे. ज्युडिशियरीज मध्ये
354 मध्ये एबीसीडी असे सेक्शन असतात, सब सेक्शन, तर त्यातला एक सेक्शन ई म्हणून ऍड व्हावा. ई मध्ये ट्रान्सजेंडर तृतीय पंथांना जर कोणी छेडलं तर तिथे 354 दाखल करण्यात आले. एक महत्वाचं म्हणजे की मतदान यादीमध्ये एक स्वतंत्र कॉलम या ठिकाणी तयार झाला. सगळ्यांना आता समस्या आहे, म्हणजे सरकार असेल, समाजातले इतर काही वर्ग आहेत की त्यांना समजते की यांना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन या. पण तुम्ही म्हणाले की 85% लोक चांगले आहेत, 15% वाईट आहेत. साधारणतः 15% लोकांना काय सांगायचं? मला बघा ना, मला 15% लोकांना हेच म्हणायचं आहे की तुमच्या घरी अपंग मुलगा मुलगी जन्माला आली तर तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करता, मतिमंद जन्माला आला तर तुम्ही मतिमंदाच्या शाळेत टाकून त्यांना शिकवता, पण तुमच्या पोटी तृतीयपंथी जन्माला आला तर तुम्ही किन्नराच्या हवाले करता त्यांच्या ग्रुपमध्ये, असं कुठल्या ग्रंथामध्ये लिहून आहे का? नाही ना. मग आम्हाला पण तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि आम्ही पण एक जीव आहो, आम्हाला तुमच्यासारख्या इमोशन्स आहे, आमचं पण रक्त लाल आहे, तुमचं पण रक्त लाल. तर माझं म्हणणं हेच आहे की ऍक्सेप्टन्स करा. हे जे 15-20% लोक आहे जे आम्हाला डिस्क्रिमिनेशन करतात, हीन भावनेने बघतात, आम्हाला बघू नका. आमची हात जोडून विनंती आहे. नक्कीच आमच्यासाठी सरकारनं कायदे काढले आहेत, सर्वांना समान या ठिकाणी जगण्याचा, राहण्याचा, बोलण्याचा, विचार करण्याचा, प्रसार करण्याचा अधिकार जो आहे, हक्क जो आहे, तो घटनेने या ठिकाणी दिलेला आहे. रिझर्वेशन मिळालंय पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एक माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, माणूस म्हणून आम्हाला बघा, एवढीच अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी यांनी व्यक्त केलेली आहे. प्रजेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.